झिंग चिक्का झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझा दारी पिंगा झिंग चिक्का झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझा दारी पिंगा अंगणात बहरली माझा दारी माझी वेल रानो रानी भटक तो शोधत मी तेच फूल अंगणात बहरली माझा दारी माझी वेल धुंद गरी गंध तिचा जीवाची ही घाल मेल कशासाठी कोणी तर सांगा सुख घाली माझा दारी पिंगा झिंग 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 झिंगा सुख घाली माझा दारी पिंगा चिका झिंका चिका का उगाच शोधित बसशी जे असे तुझे तुझ पाशी झिंग सॉरी रे मला आधी माहिती असताना हे सगळं तर मी नसतं एवढं इन्सिस्ट केलं विधी नको वगैरे असं माझं काय होतं ना की आपल्याला जी गोष्ट कळली नाहीये ती करायला सांगितली की खूप कंटाळा येतो मला हा म्हणजे असं कोणीतरी एक गुरुजी असणार ते आपल्याला म्हणणार हे करा ते करा आचमन करा हाताला हात लावा डोक्या डोक्या हे सगळं करत राहायला बोर झालं असतं मला एवढंच पण हे बघ करायलाच लागणार असेल तर आय कॅन इझिली टेक इट नो इश्यूज तू काय म्हणतेस मला मला कळत नाहीये राधा अरे आपले विधिवत लग्नाबद्दल नाही म्हणजे मलाही धुराचा प्रचंड त्रास होतो पण पण हे बघ तुझ्या आईंच्या इच्छेपेक्षा जास्त महत्वाचं दुसरं काहीही नाही माझ्या आईची इच्छा हो ना म्हणजे त्यांचीच इच्छा होती ना की तुझं सागर संगीत लग्न व्हावं आणि तसं वचन घेतलं होतं ना त्यांनी प्राची अत्त्यांकडनं तो करेंगे यार आपण तसंच करूया कोणी सांगितलं तुला प्राची अत्त्याने आज ते आमच्याकडे आल्या होत्या ना मला भेटायला आणि तुझे दिगंबर काका माझ्या घरी बर व्हाट राधा हा म्हणजे मी घनाचा काका असलो तरी वयानी फार मोठा नाही तुमच्यापेक्षा म्हणजे मी समजू शकतो तुमच्या भावना म्हणजे मी घनाचा काका याच्यापेक्षा मित्रच जास्त आहे त्याचा तुला समजतंय का मी काय बोलतोय ते हो दिसतच आहे तुमचं वय कमी येते नाही म्हणजे चेहऱ्यावरनं वगैरे कळतं ना अंदाज येतो वयाचा बरोबर त्यामुळे मी तुमच्या निर्णयाचा आदर करतो कुठल्या हेच विधी खर्च नातेवाईक मग मानपान नाही ऍक्च्युली म्हणूनच मी आणि घनश सामने ठरवलं तेच पण म्हणजे कसं गोष्टी दिसतात तशा नसतात म्हणजे हा आता हे बिस्किट हे क्रीमचं बिस्किट म्हणजे बाहेरून बिस्किट आतून क्रीम आयुष्य असं असत नाही दाख दाख सांग सांग नाही नाही काका मला ऍब्सोल्युटली कळतंय तुम्ही काय म्हणताय ते तुम्ही पुन्हा पुन्हा बिस्किट उघडून दाखवायची काहीच गरज नाही कसं आहे राधा आमचा घना असं लहान असताना असं गोड होत असं चबी चिक्स पण अचानक त्याला कावीळ झाली ना म्हणजे भयंकर गंभीर असं जगतो का वाचतो काही कळेच ना असा असा काडीसारखा झाला होता इमॅजिन असा काडीसारखा घनश्याम इमॅजिन करणं थोडस अवघड आहे पण मला कळतंय सिच्युएशन पण असं मरणाच्या दारात तडफडत होता डॉक्टरांनी तर आशा सोडून दिलेली
वैदू झाले, हकीम झाले, गंडे दोरे झाले, ताईत झाले, पण रोग काही बरा होईना, इलाज काही सापडे ना. मग आमच्या आप्पांनी नवस बोलले कुलदेवतेला. आप्पा म्हणजे आमचे बाबा, म्हणजे घनाचे आजोबा. हा म्हणजे मी श्रीपाद वल्लभ. आलं लक्ष, म्हणजे कावळा आप्पा नवस बोलले, म्हणाले, आई आई आमच्या घनाला बरं कर ग, थाटामाटात लग्न करीन घनाच. आप्पा म्हणले, बर मग. वाचला ना, म्हणजे तुमचं आता लग्न ठरलंय म्हणजे. हो पण सांगतो, हे बघ, हे नवस फेडणं, गंडे दोरे, ताई वगैरे आपण नाही मानत. हो पण माई माईची श्रद्धा आहे का याच्यावर? शिवाय आमच्या कुलदेवतेला नवस बोललाय. आज घना जिवंत आहे ना, तो एक चमत्कारच म्हणावा लागेल. असा होता ग, झाला होता, कावीळ झाली असतात. विश्वास नाही बस. नाही, आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलाय पण तो. हो हे बघ राधा, आता घना माझा ऐकणार नाही, तू त्याला सांगू शकतेस, तुझं तो नक्की ऐकेल. त्याला समजाव की घना आपण थाटामाटात लग्न करू. आमच्या कुलदेवतेचं वाण फेडशील ग तू. आणि आता घनाची जबाबदारी तुझ्यावर आहे. मला नाही वाटत की परत कुलदेवतेचा कोप वगैरे होऊन काहीतरी अघटित घडू दे. नको. नाही ना, नाही नाही घडलं पाहिजे. राधा, मी पदर पसरतो ग तुझ्या पुढे. काका तुम्ही प्लीज. राधा बोलशील तू घनाशी? बर बोलते. अगं हे नवस वगैरे असं काही नसतं ग, म्हणजे वेडे पण आहे सगळा की देवा तू माझ्यासाठी अमुक कर तर मी तुझ्यासाठी तमुक करीन, देवा तू ह्याला मरणाच्या दारातनं परत आण मी ह्याचं लग्न सागर संगीत करीन, असं नसतं. काका टेपा लावतोय. आणि ऐक ऐक, मला लहानपणी कावीळ झाली होती, पण ती अशी काही म्हणजे मी काही मरणाच्या दारातनं वगैरे अजिबात परत आलेलं नाही आहे. मी म्हणजे मला कावीळ झालेली असताना मी रस्त्यावरची पाणीपुरी खाल्ले, यावरनं तू काय ते समज. तू कावीळ झाली असताना पाणीपुरी खाल्लीस रस्त्यावरची? महत्वाचं काय की तू कावीळ झाली असताना रस्त्यावरची पाणीपुरी खाल्लीस? नाही, महत्वाचं हे की आपल्या घरचे आपल्याला टेपा लावताय. तरी रस्त्यावरची पाणीपुरी. आणि मी खाल्ली पाणीपुरी, मी काय करू? 2 महिने बिन मिठाचा वरण भात आणि वेलची केळी खाऊन कंटाळलो होतो मी, म्हणून मी खाल्ली पाणीपुरी. कारण मी लहान होतो ग, लहानपणी तुझं नाही नाक गळायचं. एक मिनिट, मला तुला आत्ताच क्लिअर करायचंय. त्या दिवशी माझ्या घरी तू आलेला असताना पप्पा तुझ्याशी जे जे बोलले ते डोक्यातनं काढून टाक, मला परत परत ऐकवायचं नाही. कारण त्या दिवशी माझे पप्पा काहीही बोलत होते. महत्वाचं काय? महत्वाचं हे आहे की त्या दिवशी पप्पा तुझ्याशी जे बोलले ते तू डोक्यातनं काढून टाकणार आहेस. नाही, महत्वाचं हे आहे की आपल्या घरचे आपल्याला टेपा लावतायत. हो आत्ता हेच महत्वाचं आहे. आणि आपण ऐकतोय ना त्यांचं, म्हणजे मी तुझ्या काकांना नाही नाही म्हणू शकले आणि तू माझ्या आत्याला नाही नाही म्हणू शकलास. एव्हाना घरी सगळं सुरू झालं असेल, गुरुजी रुखवत, लग्नाचा हॉल, सगळा राम रगाडा, आपला पोपट केला यार घरच्याने. आपण काय करायचं आता? आता काय करायचं? डोकं दिले ना भादरायला, आता भादरा म्हणो. ते करतील ती हेअरस्टाईल आपल्याला मान्य, त्यांनी टक्कल केलं ना तरी आपल्याला चालेल असं म्हणायचं. खूप मनाची तयारी करायला लागणार आहे. लग्न विधी खूप माणसं खूप खूप खूप. ए तू पाया पडायची प्रॅक्टिस कर, खूप लोक आहेत आमच्याकडे. आणि तू घोड्यावर बसायची प्रॅक्टिस कर.
कारण वरातीमध्ये घोडं उधळलं ना समजा. ए वरात नाही, वरात नाही का? डोकं दिलंय ना भाद्रायला, आता ते म्हणतील ती पूर्व दिशा. हे कठीण आहे यार. लग्न ही गोष्टच कठीण आहे. आणि त्यात नवस शेंडी 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 लावली आपल्याला आपल्या घरच्यानी. जाऊ दे रे, होऊ दे रे त्यांच्या मनासारखं. काय त्यांना विधिवत लग्न हवंय ना, करा करा म्हणा विधिवत लग्न. पण काही जरा तरी हुकमाचा पत्ता आपल्याकडे आहे, विसरू नकोस. करेक्ट आहे. मी करते ना, मी स्वयंपाकाचं बघ. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट, मला तुमच्या दोघांशी बोलायचं, त्यामुळे तुम्ही दोघही थांबा. एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. मला वाटलंच तू इथे असशील. अरे म्हणजे आज काय नवीन? कच्च्या केळ्याचा शिरा केलाय. ओ वाव, इट स्मेल्स गुड. हो ना, हो फारच छान. तुला कसं काय सगळं जमत गय, आणि तेही स्वयंपाकातलं. सोपं हो. सुप्रिया, या घरात तूच एक व्यवहारी आहेस. बरं मला सांग, मला माझे दागिने मोडायचे आहेत, तर म्हटलं तुलाच विचारावं. काय बोलताय, दागिने का मोडायचे तुम्हाला? नाही नाही, हे बघा, असं नाही, असं काहीही करू नका तुम्ही. तुम्ही एक काम करा, तुम्हाला पैशाचीच खूप गरज आहे का? 6th पे कमिशन आलंय, चांगला गलेलठ्ठ पगार आहे तुम्हाला. किंवा हा कर्ज घ्याल का? सुप्रिया ऐका तुम्ही माझं, दागिने नका मोडू, कर्ज घ्या कुठून तरी, तुम्हाला सहज मिळेल. आणि तुम्ही रीडर आहात अहो, 2 वर्षात ना बघता बघता प्रोफेसर व्हाल. आणि तुम्हाला पैशांची जर खूपच गरज असेल ना, तर मी एक काम करते, मी ह्यांच्याशी बोलू. हा हे ना, नाहीतरी इकडे तिकडे बेटिंग करत फिरत असतात ना, ते पैसे जर तुम्ही वापरलेत ना, तर खूप चांगला उपयोग होईल त्याचा. ठरलं ठरलं, तुम्ही बोलूच नका काही. ठरलं, मी आज ह्यांच्याशी बोलते. तुम्हाला फक्त किती पैसे हवे तेवढे सांगा. सुप्रिया असं काही नाहीये, माझं ऐकतं खरं. मग हे दागिने माईने माझ्यासाठी माझ्या लग्नात केले होते, पण आज त्यात ते मी अंगालाही लावले नाहीयेत, त्यामुळे मला असं वाटतं सुप्रिया. ईश म्हणचं एवढंच ना, अहो मग आता वापरा की, आपल्या घनाचं लग्न आहेच, घाला आणि मिरवा. सोनं विना मला नाही झेपत. आणि काल मला असं रिअलाइज झालं की मी आता सासू होणार आहे. तेव्हा म्हटलं आपल्याकडे जे काही आहे ते मोडून त्यात काही भर घालून राधासाठी काहीतरी करावं. आणि मग लागल्या हाती यमी आणि कुहूसाठी सुद्धा होऊन जाईल ना. काहीतरीच काय म्हणस, अहो यमी किती लहान आहे अजून. आणि कुहूच म्हणत असाल ना, तर तिला सुद्धा हे दागिने बिगिने करण्यापेक्षा ना, पक्ष्यांची 4-2 पिसा आणून द्या, पिंपळाची पानं द्या, ती खुश. चेष्टेचा भाग सोड, पण सोनं किती महागच झालंय सुप्रिया. हो आत्ताच काही करून ठेवलं तर मग पुढे उपयोग येईल ना. आणि मुख्य म्हणजे मला त्यातलं काही कळत नाही ग, शून्यच कळतं म्हटलंच तरी चालेल. वंस बर मग. नाही मग काय, मला तुझी मदत हवी आहे. म्हणजे काय, ते सोनं किती तोळे, त्याची घडणावळ किती वगैरे सगळं माझ्या डोक्यावरून जातं ग. तेव्हा ही जबाबदारी तू घ्यावीस असं मला वाटतं. वंस बाकी कोणाला सांगितलं तर चर्चा करण्यातच वेळ वाया जाईल. लिसन हा वंस, मला अजूनही असं वाटतंय की तुम्ही दागिने मोडू नये. ओ या सगळ्यांसाठी करत राहिला तर मग तुमच्यासाठी काय राहील? ही सगळी माझीच मुलं आहेत, माझं जे काही आहे ते त्यांचंच आहे ना. आणि सोनं दागिने वगैरे सगळं क्षुल्लक आहे ग. माझं ज्ञान ह्याच्यापैकी कुणीतरी घेतलं ना, तर माझं आयुष्य सफल झाल्यासारखं वाटेल मला. ज्ञाना तो आहे ना आपल्या घरात, तुम्हीच अगदी उत्साहात नाव ठेवलंय त्याचं, ज्ञानेश. बाई नाहीये ना इथे कुठे जवळपास, वंस येऊन मला स्वयंपाक सुद्धा शिकवत होतो. हे बघ काकू, तू हे जे काय करतेस त्याचा मागचा तुझा उद्देश. बाप रे, त्या दिवशी ऐकत राहिले त्या चढीकडे माझे पोहे करपले सगळे. अति ज्ञानी झालाय तो. बरं मग सुप्रिया, ठरलं, तू जबाबदारी घेतली सगळी, मला बरं वाटलं. थँक्स, मी तुला दागिने आणून देते. बरं बरं एक मिनिट, आता आलाच आहात तर पटकन शिरा टेस्ट करून जा. हो शुअर, एक मिनिट. हे एवढं नको ग, मला चमच्यात नसले बस पुरो. चव बघा आणि मला
सांगा. जरूर जरूर जरूर. सावकाश फक्त गरम असतो. हो हो. अमेझिंग. वा 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 सुप्रिया. हे सगळं करावंस तर तूच. जमलाय. फारच छान चालला असता तेवढा. डब्यात देते. आणि या सगळ्या मागचा सूत्रधार कोण आहे ते सुद्धा कळतंय मला. मी नाही. एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. बरं का बेबी, वल्लभशी बोलून चार पाच कार्यालय बघून ठेवले आहेत मी. आता त्यातले एकदा जाऊन फायनल करूया म्हणजे झालं बघ. व्हेरी गुड. नाही कारण गुरुजींची पण बोलायला लागेल ना आपल्याला. राधा घनाशी बोलून येतच असेल. चला दोघेही विधिवत लग्नाला एकदाचे तयार झाले. चला आता लिस्ट काय ते काढा पटापट. तू ओ दादा मला काय म्हणायचं होतं. अगं लिस्ट सगळ्या तयार आहे. सगळ्या धूमधडाक्यामध्ये करायचंय आपण. तू कसली काळजी करू नको. सगळं झालंय बघ. आता धूमधडाक्यात होणार आहे पप्पा. ते हे धूम मी धडाक हे जरा आलो. मी काय म्हणते तू बस ना दमला शिल्ला. मी करते ना. मी स्वयंपाकाचं बघ. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. मला तुमच्या दोघांशी बोलायचं त्यामुळे तुम्ही दोघंही थांबा. आते आणि खूप भूक लागली तुला का ग. पाहुणचार नाही झालं का माझ्या सासरी नीट. दामाजी सगळंच बोलतात तिच्याशी. काय छान हा सगळं बोलतात. नाही म्हणजे मैं तो ऐसे गई थी हालचाल पूछने के लिए. अगदी सहज सहज गेले. हो ग सगळ्या गोष्टी किती सहज घडतायत बघ ना. किती सहज तू घनश्यामच्या घरी गेलीस काय. दिगंबर काका सहज पद्धतीने आपल्या घरी आले काय. सगळं सहज घडतंय हो ना. आणि त्यामुळे तुम्हाला दोघांना असं वाटलं की आम्हाला दोघांना तुम्ही सगळ्यांनी मिळून मूर्ख बनवलंय. काय बोलतेस तू गबू. हा मला तर काही कळतच नाहीये बुवा तूच बोल काय ते. आत्या आत्या तुला आम्ही दोघ जण दुधखुळे वाटतोय का. हा आम्ही काय लहान मुलं आहोत का बागुलबोयला खाऊन टाक पटकन असं सांगायला काय. आणि या सगळ्या मागचा सूत्रधार कोण आहे ते सुद्धा कळतंय मला. मी नाही. माझा ह्याच्याशी काही संबंध नाही. नाही नाही मी तुला सांगतो अजूनपर्यंत तुम्ही लग्नाला हो म्हणालेले आहात का नाही हेही मला ठाऊक नाहीये. असं कसं म्हणतोस तू. तूच हे माझ्या डोक्यात भरून दिलंस राधाशी बोल म्हणून आणि आता पलटी मारतोस तू. सॉरी बेबी. दिगंबर रामांचं आणि तुझं काय ठरलंय तेही मला माहित नाहीये. जे ठरलंय त्याशी माझा अजिबात काही संबंध. मी म्हटलं का हिला रजिस्टर करतायत लग्न करू देत ना काय फरक पडतो तुला मला सांग. तुला पण नाही हिला मिरवायची हौस ना. मग म्हटलं तुला मिरवायचं आहे तर जा ना 26 जानेवारीला महाराष्ट्राच्या फ्लोट मध्ये जाऊन नाच ना तिकडे. पण नाही ऐकत नाही. मग तीर्थरूप. अहो उघड उघड कळतंय तुम्ही खोटं बोलताय ते. आणि यापुढे असं वागायचं असेल ना तर थोडस कन्व्हिक्शन असू द्या. बहुतेक रजिस्टर्ड लग्न शिद्दत कमी पडली. आत्या पप्पा कसं माहितीये का की आता म्हणजे या परिस्थितीत घनश्यामने आपल्याकडे आणि मी त्याच्याकडे कमिट केलंय. त्यामुळे आम्ही आमचा शब्द पाळणार आहोत. त्यामुळे तुम्हाला हवं त्या पद्धतीने आता लग्न होणार आहे. काय तुम्हाला झेंडूच्या माळांनी घर सजवायचंय सजवा. मला सप्तपदी करायला लावायची करायला लावा. सनई चौघडे वाजू द्यात. काय पंक्ती बसवायच्या होऊ दे सगळं तुमच्या मनासारखं. आता कसं आहे ना की लाडवाच्या टोपल्या ठेवून घर चिकट जरी झालं ना तरी आम्ही माघार घेणार नाही आहोत. कारण आम्ही तुम्हाला शब्द दिलाय कमिट केलंय. पण आत्या त्यामुळे तुम्ही जिंकलात असा त्याचा अर्थ होत नाही. आम्ही फक्त तुम्हाला एक चान्स देतोय. कसं झालं माहितीये का की दिगंबर काकाने आणि तू जरी आम्हाला फसवण्यासाठी एक कारण ठरवलं असतं ना तरी हा गोंधळ झाला नसता. त्यामुळे पुढच्या वेळेस एकतर खोटं बोलू नका आणि खोटं बोललात तर त्यामध्ये शिद्दत असू दे.
कन्विक्शन. ओके बाय. चला लग्नाला तयार झाले. शुकलो रे बाबा. शिद्दत कमी पडली नाही. बेबी लहानपणापासून काय बेमालूम खोट बोलतेस ग तू. अच्छा आणि काय 26 जानेवारीला फ्लोट मध्ये नाचू. मांजर कुठं आली. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.